विद्यार्थी मित्रांनो, भारतासमोरील अंतर्गत आव्हानांमध्ये या पाठातील शेवटचं आव्हान आपण पाहणार आहोत, ते म्हणजे प्रदेशवाद। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रदेशासंदर्भात, आपल्या प्रांतासंदर्भात अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजेच प्रदेशवाद। मी महाराष्ट्रीयन आहे, तू गुजराती आहे, मी बंगाली आहे, असा अभिमान बाळगणे म्हणजे काही हरकत नाही। परंतु मी महाराष्ट्रीय नाही म्हणून इतर प्रांत, इतर राज्य जे आहेत त्यांचं इतर प्रांतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, अशी जी भावना जेव्हा निर्माण होते, इतरांपेक्षा श्रेष्ठतेची जी भावना आहे, ही अवाजवीय प्रांत अभिमान आहे। आणि याच अवाजवीय प्रांत अभिमानाचं विकृत स्वरूप प्राप्त होऊन याचं प्रदेशवादामध्ये रूपांतर होतं। विद्यार्थी मित्रांनो, विकासातील असमतोलमुळे सुद्धा प्रदेशवादाला आमंत्रण मिळतं किंवा त्याला खतपाणी मिळते। आपल्याला माहिती, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची आर्थिक विकास साधताना काही राज्यांची आर्थिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय वेगाने झाली आणि काही राज्ये ती आर्थिक दृष्टिकोनातून मागच राहिले। महाराष्ट्रासारखं राज्य असेल, गुजरात, पंजाब, तामिळनाडू, ही जी राज्ये ही स्वातंत्र्य भारतानंतर आर्थिक दृष्टिकोनातून लवकर प्रगत झाली आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्रगत झाल्यामुळे औद्योगिकरण या राष्ट्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं। आर्थिक विकास आणि औद्योगिकरण विकास ही जी सुधारणा आहे, ह्या पायांचा, ह्या तो राज्याच्या प्रगतीचा पाया आहे। आणि त्यामुळे काय होतं, या प्रगतीमुळे त्या राज्यात शिक्षण, आरोग्य, संस्कृती या क्षेत्रामध्ये सुद्धा विकास होतो। अशा पद्धतीने आर्थिक दृष्टिकोनातून विकसित झालेले राष्ट्र औद्योगिकरणामुळे ती प्रगतीपथावर येतात आणि ती प्रगत झालेली जी राज्य आहेत त्या राज्यांना शिक्षण, आरोग्य, संस्कृती या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आघाडी मिळते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जी मागासलेली राज्य आहेत, ओडिशा असेल, बिहार असेल, आसाम असेल, अशा राज्यांचा आर्थिक विकास झाला नाही, औद्योगिकरण त्या ठिकाणी झालं नाही, मग ही मागासलेली जी राज्य आहेत ती शैक्षणिक तसेच नागरिक सुविधा ज्या आहेत त्या बाबतीत सुद्धा मागं राहतात। आणि याचा परिणाम काय होतो की इतर राज्यांना जसं शैक्षणिक किंवा आरोग्य, संस्कृतीच्या बाबतीत किंवा औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या बाबतीत ज्या संधी असतात त्या मागासलेल्या राज्यांना मिळत नाही, म्हणून हे मागासलेल्या राज्यांना आपली फसवणूक झाली, आपला विकास झाला नाही, आपण दरिद्री आहोत, बेरोजगारी आपल्याकडे ह्या समस्या आहेत, याचं कारण म्हणजे आपल्याला ह्या विकासापासून लांब ठेवलं गेलं, अशा प्रकारची भावना मागासलेल्या राज्यांमध्ये होते। आणि त्याचाच परिणाम म्हणजे राज्याराज्यातील जे संबंध आहे, जो सलोखा आहे, तो नष्ट होत जातो। आणि या सलोकाचा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम म्हणजे राष्ट्रीय ऐक्य जे आहे ते राष्ट्रीय ऐक्य हे बाधित होण्याचा त्या ठिकाणी सुरुवात होते। आर्थिक असमतोलचा प्रश्न तातडीनं सोडवायला हवा आणि त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवे। हा आर्थिक असमतोल जर नष्ट झाला तर सगळ्यांना औद्योगिकरणाला सारखी संधी मिळेल आणि विकासाला सारखी संधी मिळेल। सगळ्यांचा विकास सारख्या प्रमाणात झाला तर शिक्षण, आरोग्य, संस्कृती या बाबतीची भरभराटी सगळ्या राज्यांमध्ये होईल। विद्यार्थी मित्रांनो, प्रगत आणि अप्रगत अशा दोन गटांमध्ये जेव्हा राज्यांची विभागणी होते तेव्हा या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती ही मुळात श्रेष्ठ आहे असं प्रगत राज्यांना वाटायला लागतं आणि आम्ही इतर अप्रगत राज्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, आमचा इतिहास श्रेष्ठ आहे। आणि ह्यामुळे काय होतं की जे अविकसित राज्य आहेत, अप्रगत राज्य आहेत, या राज्यांवरती ते लोक कमी लेखू लागतात आणि विकासाच्या वाटेमध्ये आम्हाला सहभागी केलं जात नाही असं अविकसित वाटत राहतं। म्हणजे ह्या प्रदेशवादामुळे प्रगत राष्ट्रांना जसा त्याचं झड पोहोचते तसं अप्रगत राष्ट्रांना सुद्धा पोहोचते आणि ह्या सगळ्या वादांमुळेच देशाचं ऐक्य हे नष्ट होण्याच्या मार्गावर असतं। आणि अशा पद्धतीमध्ये अप्रगत राष्ट्रांमध्ये हे जे नक्षलवाद असतील, हे जे आतंकवाद असतील, अशा चळवळींना जास्त त्या ठिकाणी पाठिंबा मिळण्याची शक्यता जास्त असते आणि लोकांचा जो रोष आहे तो रोष नक्षलवादातून किंवा आतंकवादातून, दहशतवादातून तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे हा अनिष्ट प्रदेशवाद जो आहे तो अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढण्यात जायला हवा आणि विकसित विकासातील जो असंतोष आहे तो कमी करण्यात यावा किंवा तो नष्ट करण्यात यावा। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या पाठामध्ये भारताच्या समोर असलेली अंतर्गत आव्हाने पाहिली, त्याच्यात आतंकवाद असेल, ईशान्येकडील राज्यांमधील असलेल्या चळवळी असतील, प्रदेशवाद असेल, नक्षलवाद असेल, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा अंतर्गत भारतामध्ये अंतर्गत अनेक प्रश्न आहेत। गरिबी असेल, राहण्यासाठी घरांचा प्रश्न असेल किंवा दोन वेळचं खाणं असेल, अशा सरकारच्या समस्या सुद्धा आजही भारताला भेडसावत आहेत
आणि या आव्हानावर मात करून पुढे जाऊन भारत वाटचाल करत आहे. पुढील पाठामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो आर्थिक क्षेत्रातील प्रगतीच्या बाबतीत आढावा घेणार आहोत. धन्यवाद.